घरफोडीच्या घटनेत सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना चोरीचे तब्बल 19 गुन्हे निष्पन्न झाले. भाडेतत्वावर राहत मालकाचा विश्वास संपादन करून घरफोडी करणाऱ्या या पती पत्नीची कार्यशैली असून अजूनही काही ठिकाणी चोऱ्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अमती तालुका येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामधील संशयित आरोपी हे नागपूर येथे असल्याच्या कळल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीणची टीम PSI ननवरे, ASI गिरमकर, हवालदार कोकरे, मोमीन शेळके, भुजबळ त्या ठिकाणी गेले होते. सदर ठिकाणी आरोपी ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन आज रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन हजर केले. सदरचे आरोपी हे रूम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहायचे. मालकाला सांगायचे माझ्याकडे कुलूप नाही, मला एक कुलूप द्या, मी नवीन कुलूप आणलं का बाजारातून तुमचं कुलूप परत देतो. सदर कुलूपाची बाजारात जाऊन डुप्लिकेट चावी तयार करायचे आणि त्या चावी आपल्याकडे ठेवून ते कुलूप मालकाला परत द्यायचे ओरिजिनल. आणि मालक कधी बाहेर गेला तर त्याच्या घरात डुप्लिकेट चावीने उकडून सदर घरामध्ये चोरी करायची अशी यांची पद्धत होती. आतापर्यंत 19 ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात चोरी केल्याचे त्यांनी निष्पन्न झालेले आहे.